नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्याच पक्षातील आमदारांनी टार्गेट करत गृह विभागावर गंभीर आरोप केलेत. आमदार कृष्णा खोपडे यांच्या मुलांच्या बारमधील तोडफोड प्रकरणात पोलिसांनी अतिरंजित कारवाई केल्याचे आरोप भाजपा आमदारांनी केलेत. आमदारांनी पत्रकार परिषद घेत नागपूर पोलिसांच्या निष्पक्षपातीपणावर विश्वास नसल्याचं म्हटलं. त्यामुळे सरकारनं संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी भाजपा आमदारांनी केली. 20 नोव्हेंबरच्या मध्यरात्री क्लाउड 7 बारमध्ये आमदार कृष्णा खोपडे यांचा मुलगा अभिलाष आणि त्याच्या मित्रांनी बारवाल्यासोबत वाद घालत तोडफोड केली होती. या घटनेच्या काही वेळानंतर खोपडे यांच्या मुलांचा मित्र शुभम महाकाळकरची हत्या झाली. मात्र पोलिसांनी खोपडे यांच्या दोन्ही मुलांसह त्यांच्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली होती. इन्क्वायरी ऑफिसर असेल का तिच्या पोलीस निरीक्षक असेल किंवा 302 जो इन्क्वायरी करत आहे आणि 307 जो इन्क्वायरी करत आहे, मी यांना कंटिन्यू भेटलो आणि यांना भेटून विचारलं का हे तुम्ही अशा प्रकारची जी कारवाई तातडीने केली याच्या मागे काय, तर त्यांनी हेच सांगितलं मला का याच्यामध्ये वरिष्ठांचे आदेश आणि वरच्या वरिष्ठांचे आदेश आणि वरिष्ठांचे आदेश आणि वरच्या कोणाच्या तरी प्रेशर हे या मला या पोलीसवाल्यांनी डिपार्टमेंटच्या तिन्ही लोकांनी सांगितलं आणि म्हणून यांनी सांगितलं पाहिजे का तुम्हाला वरिष्ठ अधिकारी हा कोण, वरच्या आदेश देणारा तुम्हाला असा कोण, कारण मी यांना हे विचारलं का तुम्ही आपल्या याच्यामध्ये विवेक बुद्धीचा वापर केला का नाही, त्यांना विचारलं का एवढं मोठं तुम्ही प्रकरणामध्ये अशा प्रकारची भूमिका जेव्हा घेतली तर आपल्या विवेक बुद्धीचा वापर केला का नाही, ते म्हणे आम्ही वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे सगळी कारवाई केली. आम्ही सरकार असताना, आम्ही आमदाराचा मुलगा असताना आम्ही हा प्रयत्न केला की निष्पक्षपणे त्या ठिकाणी चौकशी व्हावी. मी स्वतः परंतु भाऊ एक मिनिट, या केसमध्ये पोलीस विभागाने पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतःची प्रतिमा चांगली करवून घेण्यासाठी चांगल्या व्यक्तीचा चांगल्या मुलांना विनाकारण 307 मध्ये गोवलं. हायकोर्टाचं म्हणणं आहे की 307 फ्रेम होत नाही, म्हणजे ज्यांनी गुन्हा केला त्याला 326, ज्यांनी मारलं त्याला 326 आणि जे बिचारे फक्त त्या ठिकाणी उपस्थित त्यांना 307. म्हणून आम्ही सीआयडी चौकशी मागितली आहे, याची निष्पक्षपणे सीआयडी चौकशी व्हावी आणि पोलीस अधिकारी जरी यामध्ये चुकीचं काम केलं असेल, गुन्हा केला असेल, तर त्याच्यावर मात्र मुख्यमंत्र्यांनी निश्चितपणे कारवाई करावी अशी मागणी आहे. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी नागपूरहून आमच्या प्रतिनिधी सरिता कौशिक आपल्यासोबत आहे. सरिता, आपण बघितलं की कशा पद्धतीनं नागपुरात गृह कलह पाहायला मिळतोय, एकंदरीतच मुख्यमंत्र्यांनी यानंतर काय पवित्रा घेतलाय? खरं पाहिलं दीपक, तर हे अत्यंत इंटरेस्टिंग अशी ही डेव्हलपमेंट म्हणू शकतो, कारण ही खरं पाहिलं तर ही एक राजकीय डेव्हलपमेंट आहे. आज 6 आमदारांनी एकत्र येणं, तेही भाजपाच्या आणि तेही नागपुरामध्ये, जिकडले गृहमंत्री किंवा आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत हे म्हणू शकतो, अशा ठिकाणी या सर्वांनी एकत्र येणं म्हणजे हा एक खूप मोठा राजकीय सिग्नल आहे. यांचं म्हणणं जे काही आज हे सर्व आमदार मिळून म्हणतात हेच म्हणणं कृष्णा खोपडे यांचं मागील सर्व काळापासून राहिलेलं आहे, जेव्हापासून ही घटना घडली आहे. आज 6 आमदारांनी एकत्र येणे आणि यावर त्यांनी असं भाष्य करणे की सीआयडीकडे जायचं, मग खरं तर प्रश्न हा येतो की वरिष्ठ अधिकारी म्हणजे कोण? आता जे काही अधिकारी याचा तपास करतात त्यांचे वरिष्ठ अधिकारी म्हणजे सीपी, नागपूरचे सीपी हेच ही संपूर्ण कारवाई करत आहेत, मग त्यांचे वरिष्ठ अधिकारी म्हणजे राज्याचे डीजी आणि राज्याच्या डीजीच्या नंतर थेट गृहमंत्री, त्यामुळे तसं पाहिलं तर फक्त दोनच लोक हे वरिष्ठ असू शकतात, एक राज्याचे डीजी आणि एक म्हणजे गृहमंत्री. गृहमंत्र्यांवर हा आरोप आहे का, म्हणजेच मुख्यमंत्र्यांवर हा आरोप आहे का, हा प्रश्न विचारल्यानंतर या सर्वांनी आपला विश्वास फडणवीसांवर असल्याचं सांगितलं. मात्र हे जरी त्यांनी म्हटलं असेल तरी शेवटी मग वरिष्ठ उरतच कोण आणि मग या वरिष्ठांना कोण डायरेक्शन देते? म्हणजे जर का डीजी उरत असतील तर डीजी असं स्वतःहून का करतात, ते कोणाचं ऐकतात? त्यामुळे भाजपाच्या आतलं एक वेगळ्या प्रकारचं द्वंद्व आपल्याला लक्षात येत आहे आणि त्या विरोधामध्ये शेवटी या सर्व आमदारांनी धाडस केलेलं आहे एकत्र येण्याचं बोलण्याचं, त्यामुळे ही खूप मोठी राजकीय डेव्हलपमेंट आहे. एकीकडे जरी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप केला नसला तरी मुख्यमंत्र्यांनी ह्याची चौकशी करावी, सीआयडी मार्फत
मार्फत करावी आणि खास त्यांनी पोलीस खात्याचे जे अधिकारी आहेत ज्यांनी अतिरंजित अशी ही कारवाई केली त्यांची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी असं म्हटलंय. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांशी ते बोलले का हे मात्र त्यांनी सांगितलं नाही. हा प्रश्न एवढे दिवस इथे विंटर सेशन सुरू होतं त्यामध्ये हा प्रश्न उचलला गेला नाही हेही तेवढंच सत्य. हे सर्व आमदार त्या सेशनला हजर होते. या दरम्यान अनेक वेळा त्यांचं मुख्यमंत्र्यांशी औपचारिक अनौपचारिक असं सर्व बोलणं झालं मात्र ह्याची माहिती ते प्रेस कॉन्फरन्सला मध्ये द्यायला तयार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आता ह्यावर काही उत्तर देतील का. सहा सहा आमदारांनी ते पण स्वतःच्या पक्षाच्या आमदारांनी मागणी केल्यावर ह्याची चौकशी सीआयडी करणं करतील का. आणि जी तिसरी मागणी आहे मुख्यमंत्र्यांकडे ती म्हणजे की अधिकाऱ्यांवर जर का ते दोषी आढळले तर कारवाई होईल का. हे सर्व प्रश्न आता खरं तर हा राजकीय पेच आहे मुख्यमंत्र्यांच्या समोर. कारण मुख्यमंत्र्यांनी जर का ही मागणी मान्य केली नाही तर कुठंतरी राजकीय द्वंद्व हे पुढे येत आहे असं दिसेल. आणि जर का त्यांनी कारवाई केली तर मग गृह खातं यांनी कुठल्या तरी उद्देशाने हे सर्व केलं असं समोर येईल. त्यामुळे खरं पाहिलं तर मुख्यमंत्र्यांसाठी आता या प्रेस कॉन्फरन्समुळे एक अडचणीची भूमिका निर्माण झालेली आहे. निश्चितच. आणि त्यामुळे आता मुख्यमंत्री यावर नेमका काय तोडगा करतात कशा पद्धतीनं हा सगळा पेच सोडवतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. सरिता खूप खूप धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.